ग्राहक बन के आए बंटी और बबली ने तहसील थाना क्षेत्र में आने वाले करण कुठारी ज्वेलर्स के सोने पर हाथ साफ कर दिया। दोनों की हाथ सफाई शोरूम में लगे सीसीटीवी कैमरे में कैद हो गई। शहर के इतवारी स्थित करण कुठारी ज्वेलर्स में तब तहलका मच गया जब पता चला कि दो व्यक्ति सोने के आभूषण पर सरेआम हाथ साफ कर दिए। दोनों सोने के आभूषण लेने के बहाने से शोरूम में दाखिल हुए। शोरूम के आभूषण देखने के बाद पसंद नहीं आए ये बताकर वे बाहर निकल गए, मगर इसी दौरान उन्होंने अपना काम कर दिया। मामले का पता चलते ही करण कुठारी ज्वेलर्स की ओर से तहसील थाने में दोनों आरोपियों के खिलाफ शिकायत दाखिल की गई। पुलिस आगे की जांच कर रही है। दिनांक 17/12/2020 रोजी 2:30 दरमियान करण कुठारी जे ज्वेलर्स आहे त्याच्या दुकानामध्ये एक लेडीज आणि एक जेंट्स दोघं आले सोने खरेदी करण्यासाठी आणि त्यांनी चैन वगैरे आणि इतर सोन्याची घेण्याबाबतची मागणी केली। त्यांनी ते बघितलं आणि कुठलंही सोनं खरेदी न करतात एक सोन्याची चैन त्यांनी चोरून नेली असं फिर्यादीवरून आमच्याकडे गुन्हा दाखल आहे। तरी त्याचे फुटेज आम्ही पडताळून बघितले, त्याच्यामध्ये त्यांचा चेहरा वगैरे दिसत आहे दोघांचे पण, तर त्याच्यावरून आम्ही तपास करून त्यांना नक्कीच चोरांना पकडलो। त्यासाठी त्यांना मी कालच सांगितलं की हे जे फुटेज आहे ते प्रत्येक याच्यामध्ये आम्ही पण हे केली व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेली आहे, प्रिकॉशन घेतलेले आणि आमची डेली संध्याकाळी 5 ते 20 वाजेपर्यंत पोलीस पायदळ पेट्रोलिंग असते। तसं काही जर आढळलं तर आम्हाला त्वरित संपर्क करा, त्या दृष्टीने आपण प्रत्येकाने प्रिकॉशन घेता येईल।